ब्रेकिंग न्यूज आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये एका हवालदारानं आत्महत्या केली आहे. दीपक बारहाते असं मृत हवालदाराचं नाव आहे. अतिशय धक्कादायक अशी घटना आहे नाशिकमधली. सध्याची ब्रेकिंग न्यूज आपण पाहत आहोत. राहत्या घरी गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. त्यांचा आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. मात्र सरकारवाडा पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. एक मोठी बातमी सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. नाशिकमधली घटना आहे. नाशिकमध्ये एका हवालदारानं आत्महत्या केलेली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात हे हवालदार कार्यरत होते. दीपक बारहाते असं या मृत हवालदाराचं नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही आहे. मात्र अतिशय धक्कादायक अशी घटना आहे. दीपक बारहाते यांनी आपल्या घरी राहत्या घरी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. सध्याची ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहत आहोत. नाशिकमधली ही घटना आहे. नाशिकमध्ये एका हवालदारानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडालेली आहे. दीपक बारहाते असं या हवालदाराचं नाव आहे आणि त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.